युवा मल्हार सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. रानवनात शेळ्या मेंढ्या घेऊन फिरणारा मेंढपाळ समाज कोरोनाच्या महामारीमुळे अधिकच संकटात सापडला आहे. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जंगलात लांडगे बिबटे असे हिंस्र प्राणी पशुधनाचा फडशा पाडत आहे. कित्येक वेळा हे हल्ले माणसावर होतात, त्यामुळे वन्य प्राण्यांपासून संरक्षण केले जावे, वनरक्षकांनी सहाय्य करावे, गावाजवळ चाऱ्याच्या छावण्या उभाराव्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा युवा मल्हार सेनेचे मनोज कुळेकर यांनी प्रशासनाला दिला आहे. प्रतिनिधी पवन मराठे, महाराष्ट्र टाइम्स 1, धुळे. जय मल्हार. आज या ठिकाणी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण धुळे जिल्ह्यात साक्री, शिंदखेडा, धुळे तालुका, त्याचबरोबर शिरपूर तालुका युवा मल्हार सेनाच्या वतीने जो मेंढपाळांवर जंगली प्राण्यांचा हल्ला होत आहे वारंवार, तेही एका हप्त्यामध्ये सलग 3 वेळेस साक्री तालुक्यात झालेल्या मेंढपाळांच्या मेंढ्यांवर जंगली प्राणी लांडगे व बिबटे यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहे. त्या ठिकाणी वन विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसून आणि हा हल्ला जिथं मानवी वस्ती त्या ठिकाणीच नेमका होत आहे, मग वन विभागाचे कर्मचारी नेमकं करत काय आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि 15 दिवसामध्ये गेल्या 20 ते 25, 30, 35 मेंढ्या या ठिकाणी दगावलेल्या आहे, याची भरपाई शासनाने आम्हाला लवकरात लवकर द्यावी. त्याचबरोबर आजही जी कोरोना महामारी सुरू आहे या संदर्भात गावकरी आजही मेंढपाळांना गावात घुसू दिले जात नाही आहे, त्यांचं स्थलांतर हो यासाठी आम्ही या ठिकाणी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहे. परत दुसरी गोष्ट अशी, मेंढपाळ बांधवांना फिरते रेशन कार्ड करावा अशी आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. एक तर त्यांच्याकडे रेशन कार्ड असतं पण ते गावाकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्यांना फिरते रेशन कार्ड द्यावे अशी आमची शासनाला विनंती आहे. त्याचबरोबर जर जंगली प्राण्यांचा बंदोबस्त येणाऱ्या 8 दिवसात नाही केला, युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष इंजिनियर विष्णुदादा देवकाते, प्रदेश अध्यक्ष राजू शिंदे, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात युवा मल्हार सेना त्यांच्या अध्यक्षतेखाली पुऱ्या महाराष्ट्रावर आंदोलन करेल याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी